दुपारच्या जेवणासाठी मी ते फक्त 30 मिनिटात एकदम साधा सिंपल आणि भाजी आमटी भात चपाती हा सगळा मेनू बनवलेला आहे. अतिशय झटपट होतो. इथे माझ्याकडे मोडलेली मटकी आहे. ही मटकी मी घरीच लावली होती, त्याला घरीच मोड आणलेले आहेत. बऱ्याचदा आपण वर्किंग असाल किंवा बाहेरून कधीतरी यायला वेळ होतो, मग झटपट काय बनवायचं, मग भात आमटी किंवा खिचडी बनवण्यापेक्षा असा पूर्ण स्वयंपाक फक्त आपण अर्ध्या तासात बनवू शकतो. यासाठी मी कुठलंही वाटण वापरत नाही आहे. 2 छोटे छोटे कांदे मी बारीक कट करून घेतलेत आणि 1 टोमॅटो लाल छान पिकलेला तो पण बारीक कट करून घ्यायचा आहे आणि 2 बटाटे घेतलेले आहेत कच्चे. एक मोठा कुकर मी गरम व्हायला ठेवला आहे. इथे माझ्याकडे कुकरमधला एक छोटा डबा असतो, तो घेतला आहे मी. त्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेतला आहे. इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तांदूळ हा आपल्याला पहिल्यांदा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तांदूळ धुतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. 1 वाटी तांदळासाठी इथे मी 2 वाटी पाणी घालते आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे मीठ सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. आता जो कुकर आपण गरम व्हायला ठेवला आहे त्यामध्ये मोठे 2 ते 3 चमचे तेल गरम व्हायला ठेवायचं आहे. तेल गरम झालं की मोहरी आणि जिरे घालायचे आहेत, छान तडतडले पाहिजेत. यामध्ये आता कांदा घालायचा आहे. यातला मी 2 चमचे कांदा थोडासा बाजूला ठेवला आहे, नंतर तो आपल्याला लागणार आहे. बाकीचा सगळा कांदा यामध्ये घालून कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत यामध्ये मी परतून घेतला आहे. कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचं आहे आणि हा टोमॅटो पण छान सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये मी परतून घेते आहे. टोमॅटो तेलामध्ये चांगला परतून घेतला की त्याची चव त्या आमटीमध्ये भाजीमध्ये छान उतरते. इथे पाहताय तुम्ही टोमॅटो छान असं सॉफ्ट झाला आहे. यामध्ये आता मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते आहे. हळद घालायची 1/2 छोटा चमचा. कांदा लसूण मसाला 3 चमचे किंवा तुम्हाला कितपत तिखट आवडतं आहे त्यानुसार घालायचं आहे. 1 चमचा मी गरम मसाला घातला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी घातली आहे, मस्त चव येते त्यामुळे. आता हे सगळं चांगलं तेल सुटेपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाले घातल्यानंतर गॅसची हीट कमी करायची. या मसाल्यांना छान तेल सुटल्यानंतर यामध्ये ही मटकी घालून घ्यायची आहे. 2 कप मटकी आहे. 1/2 मिनिट या मसाल्यामध्ये ही मटकी मी परतून घेते आहे. हा मसाला या मटकीला छान असा लागल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. यात पाणी घालत असताना आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. ही आमटी तुम्हाला कितपत पातळ किंवा कितपत दाटसर हवी आहे त्यानुसार त्यामध्ये पाणी घालू शकता. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आहे. याला उकळी येईपर्यंत गॅसची हीट मी मोठी ठेवली आहे आणि यामध्ये आपण गरम पाणी घातलं आहे त्यामुळे याला पटकन उकळी येते. याला उकळी आल्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. बाकी कुठलेही मसाले किंवा वाटण वापरलेलं नाही आहे. मी कांदा टोमॅटो आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं. हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आमटी मी थोडीशी पातळ अशीच बनवते आहे. या आमटीमध्ये मी एक छोटीशी प्लेट ठेवते आहे. तुमच्याकडे कुठलं एखादं स्टँड असेल तर ते पण तुम्ही याच्याऐवजी वापरू शकता. आता याच्यावरती हा भाताचा डबा आपल्याला ठेवायचा आहे. भाताच्या डब्यावरती एक मी झाकण ठेवते आहे आणि त्यामध्ये जो कच्चा बटाटा आहे त्याच्या मी छोटे छोटे फोडी करून घेतल्यात स्वच्छ धुवून. त्या फोडी याच्यावरती ठेवायच्या आणि याला झाकण लावून याच्या हाय हीटवरती फक्त 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मटकी शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे मी बटाट्याच्या छोट्या फोडी केल्यात म्हणजे त्या पटकन शिजतील. किंवा बटाट्यासाठी आपल्याला खूप शिट्ट्या कराव्या लागणार नाही त्यामुळे छोट्या फोडी केल्या की ते लगेच शिजतात. कुकर होतो आहे तोपर्यंत इथे मी कणिक मळून घेते आहे. गहू पिठामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. कणिक मळताना मी त्यामध्ये तेलाचा वापर करत नाही अजिबात, त्यामुळे मीठ घालून पाणी घालून छान अशी मऊसूत कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळून झाली आहे. कुकरमध्ये आपली आमटी होती आहे, भात होतो आहे, बटाटा पण शिजतो आहे, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्तीचं काम आपलं आता झालेलं आहे. कणिक देखील मळून झाली आहे. इथे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात. मी आता याचा गॅस बंद करते आहे आणि हा कुकर बाजूला थंड होण्यासाठी ठेवते आहे. कुकर थंड होतो आहे तोपर्यंत इथे मी एका बाजूला चपाती बनवून घेते आहे. छान मऊसूत अशी मी इथे कणिक मळून घेतली आहे. जर 7 ते 8 चपात्या फक्त तुम्हाला बनवायच्या असतील तर सुरुवातीला 7 ते 8 चपात्यांचे गोळे बनवून घ्यायचे, म्हणजे चपात्या झटपट होतात. 7 ते 8 पेक्षा जास्ती असतील तर सुरुवातीला 7-8 गोळे बनवून घ्यायचे, त्या चपात्या बनवून घ्यायच्या आणि परत 7-8 गोळे बनवून घ्यायचे. याच्यामुळे झटपट चपात्या तयार होतात. असाच झटपट स्वयंपाक होण्यासाठी तुमच्याकडेही काही टिप्स किंवा ट्रिक्स असतील तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा.
मला जेवढ्या चपात्या लागणार आहेत तेवढ्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत. एका बाजूला आपला कुकर देखील थंड होत आहे. कुकर थंड झाला, त्यातली पूर्ण वाफ निघून गेली की मग त्याचं आपल्याला झाकण उघडायचं आहे. मटकीच्या आमटीचं थोडंसं पाणी या बटाट्याच्या प्लेटवरती आलेलं आहे, काहीच हरकत नाही. आता हा बटाटा पण छान शिजला आहे, आपण त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतल्यामुळे. ह्या बटाट्याच्या फोडी मी आता बाजूला बाहेर काढून घेते आहे. या प्लेटवरती जे पाणी आहे ते मटकीच्या आमटीचंच आहे, त्यामुळे ते मी परत त्यामध्ये घातलं आहे फेकून न देता, कारण ते चांगलं आहे. आता भात आपण बघू शकतो आहे, अगदी थोडंसं मटकीच्या आमटीचं पाणी त्यामध्ये गेलं आहे. भात मी बाहेर काढून घेते आहे, भात पण छान शिजला आहे आणि इथे आपली मटकीची आमटी तयार झाली. यामध्ये जी प्लेट ठेवली होती ती मी बाहेर काढून घेते आहे. अप्रतिम चवीची अशी ही मटकीची आमटी तयार होते. याच्यावरती मी कोथिंबीर घातली आहे. आमटी तयार झाली आहे, भात तयार झाला आहे, चपाती पण बनवून आपली तयार झाली आहे. आता जे उकडलेले बटाटे आहेत याची मी साल काढून घेते आहे. बटाट्याची नेहमीची पिवळी भाजी किंवा लाल भाजी मी इथे बनवत नाही आहे. बटाट्याची आपल्याला हलक्याशा फोडी स्मॅश करून घ्यायचे, पूर्ण असा गाळ करायचा नाही आहे. त्याचा छोटे छोटे फोडी राहायला पाहिजे, त्यामुळे हलक्या हाताने मी हे स्मॅश करून घेतलं आहे, पूर्ण बारीक केलेलं नाही आहे. हे सगळं मी एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. काळं मीठ मी यामध्ये घालते, चाट मसाला असेल तर तो पण तुम्ही इथे वापरू शकता. हे सगळं मी मिक्स करून घेते आहे. हे मसाले मीठ सगळं याला लागलं गेलं पाहिजे. एक बारीक कट केलेला कांदा, सुरुवातीला आपण कांदा कट करून घेतला होता तो मी थोडासा बाजूला काढून ठेवला होता, तोच मी यामध्ये घातला आहे आणि हाताने मी हे मिक्स करून घेते आहे. तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी आणि हिरवी मिरचीची फोडणी घालून ती फोडणी यामध्ये घालायची आहे. आता 2 चमचे दही घालायचं आहे, किंवा अजून तुम्हाला आवडत असेल तर अजून घालू शकता. हे सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अप्रतिम चवीचं असं हे दही घालून केलेलं बटाट्याचं भरीत तयार आहे. वांग्याचं भरीत तुम्ही याआधी बऱ्याचदा केलं असेल, असं बटाट्याचं भरीत कधी केलं आहे का दही घालून मला कमेंट करून नक्की सांगा. वरती मी बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आहे. मस्त साधा सिंपल फक्त अर्ध्या तासात बनवून तयार होणारा असा हा सिंपल मेनू तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आजच्या या थाळीमधला कुठला पदार्थ तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला मला कमेंट करून सांगा. यातला तुम्हाला एकही पदार्थ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच मस्त मस्त रेसिपी आपल्या इंस्टाग्रामला देखील येत असतात, तिथे जर तुम्ही अजूनही फॉलो केलं नसेल तर आपल्या इंस्टाग्राम पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही फॉलो करू शकता. अशाच जर तुम्हाला झटपट होणाऱ्या थाळी रेसिपी जर बघायच्या असतील तर मला तसं कमेंट करून सांगा, मी त्या तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.